खरीदी केले 50 किलोग्राम। बघा खरीदी किंमत आहे, खरीदी किंमत आहे, लक्ष द्या किती रुपयाला खरीदी केलं, 350 रुपयाला, 350 रुपयाला, 350 रुपयाला खरीदी केलं, मात्र पोत्याची जे वजन आहे ते किती आहे 50 किलो, 50 केजी, 50 केजी चे पोते, म्हणजे 50 किलोचं जे पोतं आहे हे घेतलं 350 रुपयाला। त्यानंतर दुकानापर्यंत आणण्यासाठी त्याला 5 रुपये मजुरी दिली, किती रुपये मजुरी दिली 5 रुपये मजुरी, म्हणजेच खर्च, ठीक आहे। त्याने ते सर्व तांदूळ एका किलोस 8.50 रुपये ने विकलं, म्हणजे बघा सर्वात पहिले आपण इथे खरेदी किंमत काढून घेऊ, 350 अधिक 5 म्हणजेच किती रे 355 रुपये, म्हणजे आपली खरेदी किंमत किती आहे 355 रुपये। बघा विक्री किंमत, विक्री किंमत त्याचं म्हणणं आहे की 8.50 रुपये म्हणजे 8.5 रुपये किलो प्रमाणे, किलो प्रमाणे म्हणजे एका किलोला, किलो प्रमाणे ते तांदूळ विकले, तांदूळ असे ना, हा तांदूळ बघा घेताना 350 रुपये म्हणजे 50 किलोचं पोतं घेतलं, मजुरी 5 रुपये, 355 रुपयाला खरेदी झाली, विकताना 8.50 रुपयाला किलो प्रमाणे विकलं, तर एकूण किती विकलं असेल, तर 50 किलोचं पोत आहे बघा, 50 किलोचं पोत 8.50 म्हणजेच 8.50 रुपयाला विकलं। तर लक्ष द्या आता याचा आपण गुणाकार साईडलाही केला तरीही चालतो, 8.50 × 50 बघा झिरो नंतर घेऊ, 5 5 25 हाचले गेले 2, 5 8 40 आणि 2 42 20 ठेवले, पॉइंट बघा पॉइंट नंतर 2 डिजिट आहे 1 2 म्हणजे ते वस्तू आपण 425 रुपयाला विकले, म्हणजे जे तांदूळ होते 50 किलो हे आपण 425 रुपयाला विकले। तर त्याने सांगितलं त्या व्यवहारामध्ये त्याला नफा अगर तोटा किती रुपये झाला, मला सांगा 355 ची किंमत आहे वस्तू, 355 रुपयाची वस्तू 425 ला विकली, म्हणजे किती रुपये नफा व्हायला पाहिजे, कारण या ठिकाणी तोटा होणार नाही कारण विक्री किंमत जास्त आहे, म्हणून नफा बरोबर नफाचा फॉर्म्युला काय आहे, विक्री किंमत मायनस खरेदी किंमत, मग विक्री किंमत आहे या ठिकाणी 425 आणि खरेदी किंमत आहे 355। आता याचे आपण या ठिकाणी काय करू, नफा काढू की त्या व्यवहारामध्ये त्याला नफा किती झालेला आहे। तर बघा 425 मायनस 355 बरोबर 5 × 5 गेले 0, 12 × 5 गेले 7 आणि 3 × 3 गेले 0, म्हणजे 70 रुपये नफा त्या व्यवहारामध्ये झालेला आहे। समजलं कशा पद्धतीने आपण नफा काढला, तर सर्वांना व्यवस्थित समजलं असेल। चला तर तुम्ही काय करा, त्याचा या ठिकाणी स्क्रीनशॉट काढून घ्या, जेणेकरून आपला वेळ त्या ठिकाणी वाचेल आणि आपल्याला पुढचे गणित घेता येईल। सर्वांनी बघा हे गणित लिहू नका, स्क्रीनशॉट काढून घ्या, काढला सर्वांनी, हा सगळ्यांनीच काढायचंय, कारण मी आता तुम्हाला स्क्रीनशॉट काढून पाठवणार नाहीये, ठीक आहे। चला तर आता आपण पुढचं गणित घेऊ, प्रश्न क्रमांक 3, कारण पहिलं गणित मी अगोदर सॉल्व्ह करून दिलेलं होतं, आता पर्याय आपला प्रश्न क्रमांक 3 आपण येतोय, लक्ष द्या प्रश्न क्रमांक 3। प्रश्न असा आहे, एका माणसाला एक वस्तू विकून 15% नफा होतो, म्हणजे बघा खरेदी किंमत आपल्याला दिलेली नाही, कदाचित विक्री किंमत पण नाहीये, बघा त्याचं म्हणणं आहे की 15% नफा झालेला आहे, 15% नफा। बघा एका माणसाला एक वस्तू विकून, म्हणजे वस्तू विकली माहित नाहीये, 15% नफा झाला, त्या वस्तूची विक्रीची किंमत दिलेली आपल्याला बरोबर आहे 23 रुपये दिलेली, हा 23 रुपये दिलेली आहे, तर तुम्हाला खरेदी किंमत काढायला सांगितली। बघा विक्री किंमत आहे 23 रुपये, म्हणजे 23 रुपयाची वस्तू आहे, 23 रुपयाची वस्तू विकली, सॉरी 23 रुपयाची वस्तू नाहीये, 23 रुपयाला विकली, 15% नफा झाला, साहजिकच आहे किती वस्तू कमी रुपयाची असेल, जेव्हा नफा होतो तेव्हा विक्री किंमत जास्त असते, खरेदी किंमत कमी असते, तर आपल्याला काढायची आहे खरेदीची किंमत, मग खरेदी किंमत विक्री किंमत हा आपला शॉर्ट फॉर्म्युला कमी वेळेत सोडवण्यासाठी, 100 ची वस्तू असेल तर जेव्हा ती 15% विकल्या जाईल 15% नफ्याने, तर ती 115 रुपयाला आपल्याला विकावी लागेल,
मग विक्री दिलेली 23 रुपये, मग 23 रुपयाला विकलेली वस्तू किती रुपयाची होती? एक्स म्हणजेच खरेदी किंमत, खरेदी किंमत बरोबर, आता बघा तिरपा गुणाकार, 100 × 23, 100 × 23 भागीला 115, किती? भागीला 115। बघा बाळांनो या ठिकाणी 23 × 23, 23 × 5, 115, 5 × 5, 5 × 10, 0 × 0 म्हणजे खरेदी किंमत आहे 20 रुपये। किती आहे बाळांनो? 20 रुपये। समजलं का कशा पद्धतीने आपण हे उदाहरण सॉल्व करून घेतलं? सोप्या पद्धतीने उदाहरण आपण सॉल्व केलेलं आहे, तर याचाही तुम्ही एक स्क्रीनशॉट काढून घ्यावा। काढला का? चला तर आता आपण लगेच पुढचं गणित घेऊया। सर्वांना हे गणित व्यवस्थित समजतंय ना? व्हेरी गुड। चला आता प्रश्न क्रमांक 4 आपण या ठिकाणी घेऊ, आणि जे गणित झाले असतील ते काही गणित आता आपण घेणार नाहीये। बघा संत्र्याची पेटी हे गणित आपण नेमकंच घेतलेलं आहे अगोदर, नाही वाटतं हे गणित, नाही हे नाही झालेलं। चला प्रश्न चौथा, संत्र्याची पेटी, बघा संत्र्याची पेटी किती रुपयाला घेतली? 250 ला घेतली, 250 रुपयाला संत्र्याची पेटी। गणित थोडस वेगळं आहे, संत्र्याची पेटी किती रुपयाला घेतली? 250 रुपयाला घेतली। रुपये 25 रुपये मिळवण्यासाठी ती किती रुपयाला विकावं लागेल? सगळ्यात सोपं विचारलेलं आहे, 25 रुपये नफा घ्यायचाय तर ती वस्तू कितीला विकावी लागल? आता बघा 25 रुपये नफा घ्यायचाय म्हणजे 25 रुपयाला शिल्लक विकायची आहे, म्हणजे 250 ची वस्तू 275 ला जेव्हा तुम्ही विकणार तेव्हा तुम्हाला 25 रुपये नफा होणार। बरोबर आहे का? झालं उदाहरण शॉर्टकट, समजलं बेटा? व्हेरी गुड। चला याचा पण एक तुम्ही स्क्रीनशॉट घ्या, जेणेकरून तुम्हाला हे नंतर गणित सॉल्व करता येईल किंवा त्याचा जी स्टेप मी सांगितलेली ती तुम्हाला व्यवस्थित बघता येईल। 200, हा काय म्हणलं बेटा, काढलंय का? चला बघा आता नंबर 5 चा गणित आपण या ठिकाणी घेतोय। प्रश्न क्रमांक पाच बघा गणित काय दिलेले तुम्हाला, एक टेबल 180 रुपयाला घेतला विकला म्हणजे खरेदी किंमत, विक्री किंमत 180 रुपये, म्हणजे एक टेबल होता तो 180 रुपयाला विकला असता 20 रुपये तोटा झाला, 20 रुपये तोटा झाला, तोटा किती झाला? 20 रुपये, साधा तोटा आहे। तर त्याची खरेदी किंमत किती मला सांगा? विकताना 180 रुपयाला विकून जर ती वस्तूला त्या वस्तूवर जर 20 रुपये आपला जर तोटा होत असेल बाळांनो, तर साहजिकच आहे की आपली खरेदी किंमत काय असणार? जास्त असणार। मग तुम्हाला माहित आहे की खरेदी किंमत काढण्याचा फॉर्म्युला काय होता? तर विक्री किंमत अधिक तोटा किंवा नफा। आता बघा विक्री किंमत आहे 180 रुपये आणि तोटा आहे 20 रुपये बरोबर 200 रुपये, म्हणजे त्या वस्तूची खरेदी किंमत किती होती? तर 200 रुपये। कारण हे जे गणित आहे हे सिंपल मेथडचे गणित आहे आणि सोपे सोप्या पद्धतीने विचारलेले आहेत। आय होप हे गणित सुद्धा तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजलं असेल। चला बघा याचा पण स्क्रीनशॉट काढून घ्या बघू। ओके सर्वांनी स्क्रीनशॉट घेतलाय, चला लगेच आपण 6 नंबरचं गणित या ठिकाणी आपण घेतोय। हे स्पीडनं घेण्याचं कारण असं आहे की हे गणित सोपे आहेत। चला प्रश्न क्रमांक 6 एकदम सोपं गणित आहे। एका माणसाने नाही एका व्यक्तीने डझनाला 24 या दराने, बघा आता डझनाला 24 म्हणल्यानंतर मी तुम्हाला सांगितलं होतं खरेदी किंमत बरोबर, बघा डझनाला, डझनाला किती रुपये? 24 रुपये। आता तुम्हाला माहिती एक डझन म्हणजे 12 वस्तू, मग 12 वस्तू 24 रुपयाला, म्हणजे एक वस्तू 2 रुपयाला, एक वस्तू 2 रुपयाला 24 या दराने 2 डझन नारिंगे विकत घेतली। आता 2 डझन घेतली, डझनाला 24 रुपये, मग 2 डझनाला किती? तर 48 रुपये। 2 डझनाला किती? 48 रुपये।
डझनाला एक डझनाला 24, दोन डझनाला किती, तर ते होतील 48 रुपये. किती होतील 48, म्हणजे खरेदी किंमत किती आहे 48 रुपये. ठीक आहे, आणि प्रत्येकी 3 रुपये दराने विकली. बघा विक्री किंमत कशी विचारली आपल्याला, 3 रुपये दराने विकली, 3 रुपये प्रति दराने किंवा प्रत्येकी 3 रुपये प्रत्येकी विकली. बघा 3 रुपये प्रत्येकी विकली, एकूण आपण किती घेतलेली आहेत 2 डझन. किती 2 डझन, मग 2 डझन म्हटल्यानंतर किती होतील ते 48. बघा ओके, एका डझनाला 24, दोन डझनाला 48, दोन डझन म्हणजे 24 वस्तू. किती 24 वस्तू, 3 रुपये प्रत्येकी, म्हणजे 3 रुपये प्रत्येकी, प्रत्येकी म्हणजे एका वस्तूला 3 रुपये, तर आपल्याकडे आहे 24 वस्तू. मला सांगा 24 × 72, 24 × 72 म्हणजे खरेदी किंमत आहे 48, विक्री किंमत आहे 72. तर सांगितलं त्या व्यवहारामध्ये त्याला तोटा झाला का नफा झाला आणि तो किती झाला. बघा बाळांनो, खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत जर जास्त असेल तर त्याला त्या ठिकाणी होतो नफा, आणि नफा म्हणजे विक्री किंमत मायनस खरेदी किंमत. मग 72 मधून 48 वजा करा, किती राहतील 24. मग तुम्हाला त्या व्यवहारामध्ये 24 रुपये नफा झाला. ऐकनी, तर हे सुद्धा गणित आपण एकदम सोप्या पद्धतीने सॉल्व केलेलं आहे. समजलं असेल, याचाही सुद्धा तुम्ही व्यवस्थित स्क्रीनशॉट काढून घ्या. काढलं बेटा, ओके. चला आता आपण 7 नंबरचं गणित घेऊया. या ठिकाणी गणित असं आहे, एका माणसाने एक सायकल 500 रुपयाला खरेदी केली, 20% नफा मिळवण्यासाठी ती वस्तू कितीला विकावी लागेल. आता हे गणित झालेलं आपलं की 500 रुपयाची वस्तू आहे, 20% नफा म्हणजे 100 रुपये, म्हणजे ती वस्तू 600 रुपयाला विकावी लागेल. आहे की नाही? हा चला, तर आता आपण प्रश्न 8 घेऊया. एक पेन 20 रुपयास खरेदी केले. हे बघा खरेदी किंमत, खरेदी किंमत, एक पेन 20 रुपयाला खरेदी केला. किती रुपयाला 20 रुपयाला एक पेन. हा एक पेन किती रुपयाला घेतला 20 रुपयाला घेतला, ते कोणत्या किमतीस विकले असता 20% नफा होईल. म्हणजे आता आपल्याला विक्री किंमत काढायची आहे, विक्री किंमत माहित नाहीये, पण त्याचं म्हणणं आहे की ती वस्तू आपल्याला विकायची आहे, की जेव्हा ती 20% जर विकली तर ती वस्तू आपल्याला किती रुपयाला विकावी लागेल किंवा किती रुपयाला विकल्या जाईल. 20 रुपयाची वस्तू येईल, 20 रुपयाची वस्तू येईल, 20%च आपल्याला नफा घ्यायचा आहे, 20% नफा घ्यायचा आहे. मग 20% नफा घ्यायचा आहे आणि ती वस्तू विकायची आहे, तर मला असं वाटतं ती वस्तू 24 रुपयाला विकावी लागेल. तर आपण आता उदाहरण समजून घेऊ. बघा विक्री किंमत, 100 रुपयाची वस्तू आहे, 20% नफ्याला विकायची आहे, म्हणजे ती आपल्याला 120 रुपयाला विकावी लागल. मग जर ती वस्तू 20 रुपयाची असेल तर किती रुपयाला विकावी लागेल, तर तिरपा गुणाकार, एक्स म्हणजे विक्री किंमत. मग विक्री किंमत बरोबर बघा 20 × 120, 20 × 120 भागीला 100. तर बघा आता 20 कट, 20 कट, 12 × 2, 12 × 24, म्हणजे त्या वस्तूची विक्री किंमत आहे 24 रुपये. तर अशा पद्धतीने आपण एकदम शॉर्ट मेथड मध्ये 30 सेकंदामध्ये गणित सोडवून म्हणजे सॉल्व्ह करू शकतो. जर विचार केला 30 सेकंदात उत्तर काढण्यासाठी तुम्हाला एवढं लिहिण्याची गरज नाहीये, प्रश्नामध्येच तुम्ही सर्व उदाहरण सॉल्व्ह करू शकता. आय होप हे सुद्धा उदाहरण तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजलं असेल. तर चला हे उदाहरण तुम्ही पटकन लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढा, स्क्रीनशॉट काढा. चला 9 नंबरचं उदाहरण आपण या ठिकाणी सॉल्व्ह करून घेतोय. बघा प्रश्न क्रमांक 9, बघा एका फळ विक्रेत्याने 10 रुपयास 12 या दराने 60 संत्री खरेदी केली. बघा खरेदी किंमत आणि गणित बघा जेव्हा तुम्ही मांडताल तरच तुम्हाला प्रश्न म्हणजे व्यवस्थित समजतो, आणि प्रत्येक प्रश्नाची कंडिशन समजली पाहिजे. काय म्हटलं, एका फळ विक्रेत्याने
दहा रुपयास बारा या दराने, बघा दहा रुपयाला बारा संत्री घेतली, दहा रुपयास बारा संत्री घेतली, किती संत्री घेतली, बारा, दहा रुपयाला बारा संत्री, तर अशा त्याने किती संत्री घेतल्या, 60 संत्री घेतली, तर किती रुपयास 60 संत्री, बरोबर, दहा रुपयाला बारा संत्री तर किती रुपयामध्ये 60 संत्री, याचा पहिला आपण गणित काढू म्हणजे आपल्याला खरेदी किंमत समजेल। तर बघा तिरपा गुणाकार आपण ऍडिंग केला तर 10 गुणिले 60 आणि भागिला 12, 12 एक 12, 12 पंचे 60, 10 5 50, म्हणजे 50 रुपयाला ती संत्री आपण खरेदी केली। 10 रुपयाला 12 तर 60 किती रुपयाला, 50 रुपयाला, किती रुपयाला, 50 रुपयाला, म्हणजे या ठिकाणी संत्र्यांची खरेदी किंमत किती, 50 रुपये, ती 12 रुपयास 10 दराने विकली। बघा आता विक्री किंमत कशी आहे, लक्ष द्या, गणित महत्त्वाचं आहे, किती, 12 रुपयास 10, 12 रुपयास 10 विकली, तर मला सांगा बाळांनो, ही संत्री आहे, हे रुपये, 12 रुपयाला 10 संत्री विकली, तर आपल्याला संत्री किती आहे, 60 संत्री, संत्री किती आहे, 60, 12 रुपयास 10 तर 60 संत्री किती रुपयास, बरोबर आहे, इथे सुद्धा आपण काय करू, तिरपा गुणाकार करू, बघा 12 गुणिले 60 भागिले 10, 10 सक 60 12 सक 72, बरोबर ना, 12 गुणिले 60 भागिले 10, 0 0 कर 12 सक 72, बरोबर आहे। चला तर ती वस्तू आपण किती रुपयाला विकली, 72 रुपयाला विकली। तर प्रश्न असा विचारला त्या व्यवहारामध्ये त्याला नफा झाला की तोटा आणि तो किती झाला, आता तुम्हाला माहिती आहे बाळांनो 50 रुपयाची वस्तू आहे 72 रुपयाला विकली, तर सर्वसाधारणपणे या ठिकाणी 22 रुपये त्या ठिकाणी नफा झालेला आहे। तर बघा नफा आपल्याला काढायचा आहे, नफा बरोबर 72 मायनस 50, बरोबर 2 मधून 0 गेला 2 7 मधून 5 गेले 2, म्हणजे या व्यवहारामध्ये आपल्याला 22 रुपये नफा झालेला आहे। तर आय होप हे सुद्धा गणित तुम्हाला व्यवस्थितपणे समजलं असेल। चला बघू याचा सुद्धा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या।